शिवणी तालुक्यातील कांद्री आंबेडकर नगर येथे यशोदारा महिला मंडळद्वारे गौतम बुद्धांची मूर्ती स्थापना व बौद्धिसत्व बौद्ध विहाराच्या उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले असून सर्वप्रथम सकाळी धम्म रॅली काढून गावात जनजागृती करण्यात आली तर दुपारी परित्रायण पाठ करून गावकऱ्यांच्या प्रमुख उपस्थितीत भंतेजीच्या हस्ते गौतम बुद्धाची मूर्ती स्थापना करण्यात आली कांदरी आंबेडकर नगर येथे यशोदरा महिला मंडळद्वारे गौतम बुद्धाची मूर्ती स्थापना करण्यात आली रात्री आठ वाजता बोधिसत्व बौद्ध विहाराचे उद्घाटन करून कार्यक्रम थाटात संपन्न करण्यात आला रविवार दिनांक पंधरा मे रोजी कांद्री येथे बुद्ध पौर्णिमानिमित्त यशोधरा महिला मंडळद्वारे गौतम बुद्धाची मूर्ती स्थापना व बोधिसत्व बौद्ध विहाराचे उद्घाटन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले त्यानंतर सायंकाळी सहा वाजता सुनील केदार राजेंद्र मुळक आणि रश्मी बर्वे यांच्या प्रमुख उपस्थितीत अवघ्या जगाला शांततेचा संदेश देणारे दया क्षमा प्रेम व शांतीची शिकवण देणारे विश्ववंदनीय भगवान गौतम बुद्ध पौर्णिमानिमित्त व बोधिसत्व बुद्ध विहाराचे उद्घाटन समारंभ थाटात पार पडले त्यानंतर मान्यवरांनी उपस्थित नागरिकांना मार्गदर्शन केले असून नागरिकांनी गौतम बुद्ध यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण व पुष्प अर्पित करून विहाराचा उद्घाटन कार्यक्रम सोहळा थाटात संपन्न करण्यात आला वीकेबी न्यूज साठी कमल यादव यांची रिपोर्ट क्या यार आदमी की तकलीफ को तो समझो बार बार उठो बैठो उठो बैठो जनाब तकलीफ उठने बैठने की नहीं तकलीफ बवा की है बवासीर फिशर भगंदर पाइलोनियल साइंस का आयुर्वेद तथा आधुनिक लेजर से उपचार अभ्युदय पाइल्स लेजर हॉस्पिटल लोहार समाज भवन के पीछे महापुष्प सोसाइटी शताब्दी नगर चौक से मनीष नगर रोड नागपुर कॉल और विजिट करें डब्लू